कोटीचा आणि एक असतो 20 कोटीचा सिनेमा, 200 कोटी तर 200% सक्सेस असतो त्यांचा, पण प्रत्यक्षात 20 कोटीवाला चालून जातो. त्यामुळे अजून मी असे शुअर शॉट चला आता मी हिट आता मी बघा मी काय करून दाखवतो असं काय होत नाही. त्यामुळं बाबू चित्रपट छान वाटलं, सहज वाटलं, चला करूया असं घेतलं. चित्रपटाविषयी आणि तुमच्या रोलविषयी काय सांगा? गोष्ट बघितली ऐकल्यानंतर मग भूमिकेबद्दल आणि अरविंद जगताप त्या गोष्टी संदर्भात आम्ही बऱ्याच वेळा भेटल्यावर चर्चा झाली होती. त्यामुळे त्याचा ग्राफ कसा आहे आणि कसे त्यात गमती जमती आहेत, तर मुळात असतो तलाठी आणि त्याचा प्रामाणिकपणावर विश्वास आणि भ्रष्टाचार होऊ नये असं त्याला वाटतं आणि जास्त भ्रष्टाचार होऊ नये असं त्याला पण वाटतं. तर त्यानंतर तो फक्त बायकोला माहीत असेल अशाच ठिकाणी पैसे ठेवतो. मग त्याच्या तिजोऱ्या किती वेगवेगळ्या असतात आणि त्याच्यावर काय प्रसंग येतात आणि त्याचा स्वभाव आणि मग गावातल्या लोकांचा स्वभाव आणि गमतीत गमती गमतीत गमती आणि प्रत्येकाला प्रत्येक वेळेला वाटावं की अरे बापरे अबाबो, म्हणजे त्या अर्थानं म्हणजे आश्चर्याचे झटके परत परत बसावेत अशा सिच्युएशन्स येतात. आणि सगळे मराठी कलावंतांचं काही वैशिष्ट्य असतं की ते इम्प्रोवाइज करायला खूप छान पडतात. ऑन दी स्पॉट नवीन गोष्टी करायच्या म्हटल्या तरी तयारी असतात त्यांची. आणि दिग्दर्शकाची फिल्म पहिली असल्यामुळे त्याची तळमळ, प्रोड्युसरची फिल्म असल्यामुळे त्याची तळमळ आणि मराठी कलावंत एकत्र, तर अशी ती भट्टी जमायला करताना खूप मजा आली. आणि काय म्हणतात त्याला की अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे जर 95% असेल तर त्या 97%कडे नेण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा असल्यामुळं त्याच्यात करायला खूप मजा आली. असं सर एक कुतूहलाचा प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे आम्हाला असं कळलं आहे की साऊथला तुमचे इतके फॅन आहेत की तुम्हाला